आणि आपला भरला दोडका बनवून तयार आहे, मस्त दिसतोय। साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, मसाल्याचा सुवास खूप छान येतो, भन्नाट दिसतोय। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण दोडक्याची भाजी बनवतोय, दोडका तोही भरलेला दोडका। साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे। तर सगळ्यात आधी आपण याचं स्टफिंग किंवा मसाला बनवून घेऊ। तर इथे पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणे मी घेतलेले आहेत। शेंगदाणे आपण आधी मीडियम हीटवर हलकेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतो। इथे शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घालायचं, जिरं घालायचं, पांढरे तीळ ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, कढीपत्त्याचा स्वाद खूप छान उतरतो या मसाल्यामध्ये, आणि लसूण पाकळ्या 7-8। आता हे मिक्स करून आणखी 1-3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं। मस्तपैकी खमंग खरपूस हा मसाला भाजून झालेला आहे, तर गॅस बंद करायचा आणि हा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून। हे आता आपण स्टफिंगचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये आता 1 चमचाभर काळं तिखट किंवा काळा मसाला घालायचा, कुठलाही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घालू शकता। लाल तिखट, मीठ, थोडीशी साखर आणि कोथिंबीर। मिक्सरमध्ये याचं पूड करून घ्यायचं। आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, वाटण केलेलं, आणि थोडंसं पाणी घालायचं यामध्ये, जेणेकरून त्याला बाइंडिंग येईल। परफेक्ट। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। आता स्टफिंग बनवून झालंय, दोडका चिरून घेऊया। तर दोडक्याचे देठाकरचा पोर्शन कट करून घ्यायचा, याचं हे साल काढून घ्यायचं, शिरा काढून घ्यायचा बेसिकली। सो या शिरांची पण चटणी बनवतात, छान लागते ती पण, नक्की दाखवेल मी। पण त्याला थोडासा असा कोवळा दोडका हवा, त्याला थोडंसं ब्राउनिश पणा आलेला आहे, सो मी शक्यतो नाही करत अशा शिरांची चटणी। एकदम कोवळा लुसलुशीत दोडका असेल तर मग ती चटणी करायला मजा येते। हे काढून झालं की साधारण 1-2 इंचाचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मध्ये असं कट करून घ्यायचं। हवं तर 4 कट पण करू शकता, मी एकच करते। मसाल्याचा सुवास खूप छान येतो। आता हा मसाला यामध्ये स्टफ करायचा। आता मी ही थोडी रसरशीत भाजी करते। तुम्हाला जर सुका करायचा असेल, सुका मसाला, कारण बऱ्याचदा ग्रेव्ही आवडत नाही घरांमध्ये, प्रत्येकाचे नखरे असतात, नाटकं असतात, तर इन दॅट केस या स्टफिंगमध्ये पाणी घालायचं नाही, हे असंच ठेवायचं, कोरडं ठेवायचं, कोरडंच भरायचं आणि कोरडंच परतून घ्यायचं। सो पॅनमध्ये तेल गरम केलं आहे 3 चमचे साधारण, त्यामध्ये हे भरलेले दोडका घालून घ्यायचं आणि हा दोडका झाकण ठेवून तेलावरच शिजवून घ्यायचा। पटकन शिजतो दोडका, खूप नाही वेळ लागत, 1-10 मिनिटाच्या होऊन जाईल। 1-3 ते 4 मिनिट वाफवून घेतली। आता हे फ्लिप करूयात। ऑलमोस्ट दोडका शिजायला आलेला आहे। त्या दुसऱ्या बाजूनेही 2-3 मिनिट मॅक्स लागतील शिजायला, खूप वेळ नाही लागत दोडका शिजण्यासाठी। झाकून ठेवते। आता जस्ट 2 मिनिट झाले, दोडका मस्त शिजला गेला। आता हा उरलेला जो मसाला आहे, जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर हा उरलेला मसाला घालायचा साईडला। हा हे 1-2 मिनिट आपण फ्राय करून ठेवूया। मसाला व्यवस्थित फ्राय करून झाला की दोडक्यात मिक्स करायचं, यामध्ये पाणी घालायचं
आणि फक्त आणखी 2 ते 3 मिनिट शिजवून घ्या. भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आपला भरला दोडका बनवून तयार आहे. मस्त दिसतोय, भन्नाट दिसतोय. भरला केलं आणि मी थोडी रस्सा भाजी केली आहे, कारण मग ती भाताबरोबर पोळीबरोबर पण खाता येते आणि शेंगदाण्याचा वापर आहे, त्यामुळे जसजसं वेळ जाईल तसतसे एनिवे ती घट्ट होत जाते. पण ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे. थोडासा ओव्हरकुक मला लागतो, आमच्या घरी आवडतो, तुम्हाला नसेल आवडत तर फक्त 1-2 मिनिट वाफवून मग त्यामध्ये मसाला घालून शिजवून घेऊ शकता. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.